मुलांनो आज आपण मॅथमधील पेज क्रमांक थर्टी थ्रीवरील ट्वेल्व मंथ्स इन अ इयर वर्षातले बारा महिने हा भाग पाहणार आहोत मंथ्स ऑफ द इंग्लिश कॅलेंडर सुरुवातीला इंग्रजी कॅलेंडरनुसार दिनदर्शिकेनुसार आपण इंग्रजी महिने पाहणार आहोत आपल्याला माहिती आहेत जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतचे बघूयात मग बघा पहिला महिना आहे जानेवारी जे ए एन यू ए आर वाय हा एकतीस दिवसांचा आहे थर्टी वन डेज दुसरा महिना आहे फेब्रुवारी यफ ई -E बी आर यू ए आर वाय हा ट्वेंटी एट किंवा ट्वेंटी नाईन दिवसांचा आहे ट्वेंटी एट ऑर ट्वेंटी नाईन डेज तिसरा महिना आहे मार्च एम ए आर सी एच हा थर्टी वन डेजचा आहे म्हणजेच एकतीस दिवसांचा आहे चौथा महिना आहे एप्रिल ए पी आर आय एल हा थर्टी डेजचा आहे तीस दिवसांचा आहे पाचवा महिना आहे मे यम ए वाय हा थर्टी वन डेज म्हणजेच एकतीस दिवसांचा आहे सहावा महिना आहे जून जे यू एन ई हा थर्टी डेजचा आहे म्हणजेच तीस दिवसांचा आहे सातवा महिना आहे जुलै जे यू एल आय हा थर्टी वन डेजचा आहे एकतीस दिवसांचा आहे आठवा महिना आहे ऑगस्ट ए यू जी यू एस टी हा थर्टी वन डेजचा नववा महिना आहे सप्टेंबर एस ई पी -E टी ई यम -E बी ई आर -E सप्टेंबर हा तीस दिवसांचा आहे थर्टी डेजचा आहे दहावा महिना आहे ऑक्टोबर ओ सी टी ओ बी ई -E आर हा थर्टी वन डेजचा आहे अकरावा महिना आहे नोव्हेंबर एन ओ व्ही ई एम ई आर हा थर्टी डेजचा तर बारावा शेवटचा महिना आहे डिसेंबर हा थर्टी वन डेज म्हणजेच एकतीस दिवसांचा आहे मुलांना जे आपण आता जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचे बारा महिने पाहिले हे सगळे इंग्लिश मंथ्स आहेत इंग्रजी महिने आहेत याला आपण ग्रॅगोरियन इयर म्हणतो काय म्हणतो ग्रॅगोरियन इयर ओके आता मग आपल्याला चार ऋतू देखील माहिती आहेत कोणते चार ऋतू बघा पहिला ऋतू आहे विंटर कोणता ऋतू आहे विंटर हा विंटर ऋतू ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे चार महिने असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ह्या चार महिन्यांमध्ये हा विंटर म्हणजेच हिवाळा हा ऋतू असतो थंडी पडते बरोबर त्यानंतर फेब्रुवारीपासून फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळ्याचे असतात त्याला आपण समर म्हणतो एस यू डबल्यू एम ई आर समर म्हणजे उन्हाळा फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत फेब्रुवारी मार्च एप्रिल महिने हे चार महिने उन्हाळा असतो आणि आता रेनी सीझन म्हणजे पावसाळा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाळा असतो कोणते जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पुन्हा ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत विंटर हिवाळा चालू होतो पुन्हा फेब्रुवारीपासून मेपर्यंत समर उन्हाळा चालू होतो तर जूनपासून सप्टेंबरपर्यंत पुन्हा काय चालू होतं रेनी सीझन म्हणजेच पावसाळा चालू होतो असं हे चक्र मित्रांनो या बारा महिन्यांमध्ये चार चार महिन्यांचं चा हे चक्र ऋतू हिवाळा झालं की पावसाळा सॉरी हिवाळा झालं की उन्हाळा उन्हाळा झालं की पावसाळा पुन्हा हिवाळा असं हे चक्र चालू असतं ओके बघा आता द इयर बिगिन्स विथ द मंथ ऑफ जानेवारी अँड एंड्स विथ डिसेंबर वर्षाची सुरुवात ही जानेवारीने तर शेवट डिसेंबरने होतो आता क्वेश्चन दिलेत खाली पाहूयात नेम द मंथ्स दॅट हॅव थर्टी डेज तीस दिवस असणारे महिने कोणते आहेत बघा बरं आता तीस दिवस असणारे जानेवारीपासून सुरुवात केली तर पहा बरं तीस दिवसांचे महिने बघा पहिला आहे एप्रिल जून त्यानंतर सप्टेंबर अँड नोव्हेंबर बघा पुन्हा एकदा पहा जून जानेवारीपासून पाहूयात तीस दिवसांचे महिने पहिला एप्रिल दुसरा जून तिसरा सप्टेंबर आणि चौथा नोव्हेंबर हे तीस दिवसांचे थर्टी डेजचे मंथ महिने आहेत हाऊ मेनी मंथ्स ऑफ थर्टी वन डेज आर देअर इन द होल इयर आता या संपूर्ण कॅलेंडरमध्ये या वर्षामध्ये एकतीस दिवसांचे किती महिने आहेत ते सांगायचे तीस दिवसांचे सांगितले बघा आता एकतीस दिवसांचे जानेवारी हा एक महिना आहे एकतीस दिवसांचा त्यानंतर मार्च दोन झाले मे तीन जुलै चार त्यानंतर ऑगस्ट पाच ऑक्टोबर सहा डिसेंबर सात बघा एकतीस दिवसांचे महिने आपल्याला शोधायचे जानेवारी वन मार्च टू मे थ्री जुलै फोर ऑगस्ट फाईव्ह ऑक्टोबर सिक्स अँड डिसेंबर सेवन हे सात महिने एकतीस दिवसांचे आहेत पुढे हाऊ मेनी डेज डज फेब्रुवारी हॅव फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात बघा फेब्रुवारी ट्वेंटी एट ऑर ट्वेंटी नाईन डेज अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात विच मंथ कम्स बिफोर जून जूनच्या आधी येणारा महिना कोणता बघा जूनच्या आधी कोणता महिना येतो मे यम ए वाय आणि विच इज द मंथ बिफोर जानेवारी जानेवारीच्या पूर्वी आधी कोणता महिना येतो जानेवारीच्या आधी डिसेंबर येतो तिथे वर्ष संपतं मग आपण नवीन कॅलेंडर लावतो आहे जानेवारीच्या आधी कोणता महिना येतो डिसेंबर ओके आता इथे पहा मित्रांनो चौकटीत थर्टी डेज हॅज सप्टेंबर एप्रिल जून अँड नोव्हेंबर ऑल द रेस्ट हॅव थर्टी वन एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन बघा तीस दिवसांचे सप्टेंबर एप्रिल जून अँड नोव्हेंबर हे चार महिने आहेत बाकीचे उर्वरित सगळे महिने हे एकतीस दिवसांचे आहेत फक्त फेब्रुवारीच हा वेगळा आहे एकटा आहे बघा मग आता सप्टेंबर एप्रिल जून आणि नोव्हेंबर हे चार झाले आणि थर्टी वनचे आपण पाहिले किती सात सात आणि चार किती बेरीज करा बरं सात आणि चार सेवन प्लस फोर बघा इथे करतो मी सेवन प्लस फोर तर या सातमध्ये चार आपण ॲड करू बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन त्या चार ॲड करतो वन टू थ्री फोर सगळे मोजू पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन झाले का हे इलेवन म्हणजे तीस दिवसांचे आणि एकतीस दिवसांचे हे एकतीस दिवसांचे सात महिने तीस दिवसांचे चार महिने त्यांची बेरीजाली अकरा एकूण अकरा महिने झाले आणि फेब्रुवारी हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा हा एक महिना म्हणजेच सगळे मिळून महिने किती झाले ट्वेल्व किती ट्वेल्व बारा लक्षात हे झाले मंथ्स ऑफ द इंग्लिश कॅलेंडर ग्रॅगोरियन वर्षाचे हे इंग्रजी महिने आपण या ठिकाणी पाहिले आता मन्स ऑफ द इंडियन कॅलेंडर भारतीय पंचांगानुसार भारतीय दिनदर्शिकेनुसार आपण आता हे इंडियन मन्स भारतीय महिने पाहणार आहोत भारतीय ऋतू देखील पाहणार आहोत बघा भारतीय महिन्याची सुरुवात चैत्रपासून होते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे कोणताचा असतो गुढीपाडवा कोणता गुढीपाडवा तो आपला भारतीय कॅलेंडरनुसार भारतीय दिनदर्शिकेनुसार आपला पहिला महिना चैत्र त्यानंतर वैशाख दुसरा महिना तिसरा महिना ज्येष्ठ चौथा आषाढ पाचवा श्रावण सहावा भाद्र सातवा महिना अश्विन आठवा कार्तिक नववा अग्रहयान दहावा पौष अकरावा माघ आणि बारावा फाल्गुन हे बारा महिने इंडियन मंस, भारतीय महिने आहेत भारतीय कॅलेंडरनुसार दिनदर्शिकेनुसारचे महिने आहेत आता ऋतू पाहूयात बरं बघा फाल्गुनपासून ते वैशाखापर्यंत हे जे तीन महिने आहेत हे वसंत ऋतूचे असतात ओके त्यानंतर वैशाख महिन्यापासून ते आषाढ महिन्यापर्यंत वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ हे तीन महिने ग्रीष्म ऋतूचे असतात तर आषाढापासून भाद्र महिन्यापर्यंत आषाढ श्रावण आणि भाद्र हे वर्षा ऋतूचे असतात तीन महिने त्यानंतर भाद्रपासून कार्तिकपर्यंत भाद्र अश्विन आणि कार्तिक हे तीन महिने शरद ऋतूचे तर कार्तिकपासून पौष महिन्यापर्यंत कार्तिक, कार्तिक अग्रहयान पौष हे तीन महिने हेमंत ऋतूचे आणि पौषपासून फाल्गुनपर्यंत पौष माघ आणि फाल्गुन हे तीन महिने शिशिर ऋतूचे असतात काल लक्षात फाल्गुनपासून वैशाखापर्यंत वसंत ऋतू वैशाखापासून आषाढापर्यंत ग्रीष्म ऋतू आषाढापासून भाद्रपर्यंत वर्षा ऋतू भाद्रपासून कार्तिकापर्यंत शरद ऋतू कार्तिक ते पौष हेमंत ऋतू पौष ते फाल्गुन शिशिर ऋतू ओके हे झाले भारतीय बारा महिने आणि ऋतू लक्षात किती ऋतू आहेत बघा वन टू थ्री फोर फाईव सिक्स किती ऋतू आहेत सिक्स आणि महिने किती आहेत भारतीय ट्वेल्व आता द इयर बिगिन्स विथ द मंथ ऑफ चैत्र अँड एंड्स विथ फाल्गुन जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की चैत्र शुद्ध प्रतिपदा यापासून भारतीय महिन्यांची सुरुवात होत असते द इयर बिगन्स विथ द मंथ ऑफ चैत्र चैत्रपासून भारतीय वर्षाची सुरुवात होते तर फाल्गुन फाल्गुन महिना हा शेवटचा महिना असतो ऑब्झर्व द पिक्चर अबो अँड फिल इन द टी बॉक्सेस आता इथं आपल्याला सीझन ऋतू दिलेले आहेत ते ऋतू आपल्याला लिहायचे आहेत पहिला दिला आहे पहा वसंत वसंताच्या नंतर ग्रीष्म आता ग्रीष्मच्या नंतर कोणता ऋतू आहे वर्षा या ग्रीष्मच्या नंतर कोणता ऋतू आहे वर्षा मग तो आपल्याला या चौकटीत लिहायचा आहे व्ही ए आर एस एच ए वर्षा वर्षाच्या नंतर शरद ऋतू लिहू यस यच ए आर ए डी शरदच्या नंतर हेमंत कोणता ऋतू हेमंत यच ए एन टी हेमंत ऋतू आणि हेमंतच्या नंतर शेवटचा शिशिर कोणता शिशिर यस यच आय यस यच आय आर शिशिर हे झाले सहा ऋतू आणि हे मरा भारतीय बारा महिने किंवा मराठी बारा महिने मुलांनो आता पेज क्रमांक थर्टी फाईव्ह वर हे स्कूल कॅलेंडर आपल्याला डिसेंबर महिन्याचं दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून या ठिकाणी काही <coughs> <coughs> पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे वाक्य दिल्ली आहेत बघा बरं रमा यश डू यू नो विच इव्हेंट्स विल टेक प्लेस इन अवर स्कूल इन डिसेंबर यश यश ऑफकोर्स इट्स गिवन इन अवर स्कूल कॅलेंडर रमा ओके टेल मी ऑन विच डे इज द ड्रॉइंग कॉम्पिटिशन रमा यांनी यशमध्ये हा संवाद चालू आहे रमा म्हणते यश तुला डिसेंबरमध्ये आपल्या शाळेमध्ये कुठल्या स्पर्धा आहेत हे माहिती आहे का रे यश म्हणतो होय मला माहीत आहेत आपल्या शाळेच्या कॅलेंडरमध्ये दिलेल्या आहेत रमा ओके टेल मी ऑन विच डे इज द ड्रॉइंग कॉम्पिटिशन मग रमा त्याला विचारते यशला ठीक आहे मग मला सांग कुठल्या तारखेला ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे मग आता हे तुम्हाला कॅलेंडर पाहावं लागेल आणि त्याचं उत्तर चौकटीत राहावं लागेल ओके okay, मग ते उत्तर तुम्ही शोधायचं आणि लिहायचं पुन्हा मग दुसरा प्रश्न विचारते अँड द स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मग या कॅलेंडरमध्ये दे स्पोर्ट कॉम्पिटिशन कुठे आहे ते देखील या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही शोधायची स्पोर्ट कॉम्पिटिशन कधी आहे आणि ते देखील या ठिकाणी त्याची तारीख लिहायची इट्स युअर टर्न नाव विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन ट्वेंटी फाईव्ह डिसेंबर यश आता रमाला विचारतो की आता मी दोन प्रश्नाची उत्तर दिली तू देखील आता सांग पंचवीस डिसेंबरला आपण काय साजरं करतो रमा इझी इट्स मग आता तुम्ही शोधायचं आणि चौकटीत लिहायचं की पंचवीस डिसेंबरला कुठला सण आहे यश ओके देन आय विल लीव नाऊ आय हॅव टू गेट रेडी फॉर द पिकनिक टुमारो मग यश तिला म्हणतो की ठीक आहे मी आता जातो मला आता उद्या पिकनिकची तयारी करायची आहे तर तुम्ही काय करणार आहात मित्रांनो आता हे कॅलेंडर पाहायचं आहे आणि ह्या चौकटीमध्ये जे हे प्रश्न विचारलेत तुम्हाला मी हा पॅरेग्राफ समजावून सांगितला त्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत वहीमध्ये देखील हे लिहायचं आहे ओके मुलांना या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे टेक एनी कॅलेंडर अँड टेल एखादं कॅलेंडर घेऊन आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत व्हॉट इज स्पेशल अबाउट द डेट्स ऑफ एनी मंथ दॅट फॉल ऑन अ ट्यूजडे एखाद्या महिन्याच्या मंगळवारी येणाऱ्या तारखांमध्ये आपल्याला काय गंमत दिसते ते सांगायचे त्या तारखा कितीच्या फरकाने येतात किंवा आणखीन काही गंमत आहे का हे आपल्याला तुम्हाला शोधून सांगायचे पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज स्पेशल अबाऊट द डेट्स ऑफ एनी मंथ दॅट फॉल ऑन अ फ्रायडे जसं आत्ता मंगळवारचं आपण पाहिलं तसंच हे फ्रायडे म्हणजे शुक्रवार काय सांगितलंय तर एखाद्या महिन्याच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखांमध्ये काय गंमत दिसते ते आपल्याला सांगायचंय आणि त्यानंतर थिंक यात दिलेलं आहे द डेट ऑन अ वेनसडे ऑफ अ मंथ इज फोर व्हॉट इज द डेट ऑन द फॉलोविंग वेनसडे समजा एखाद्या महिन्यात बुधवारी चार तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल समजा एखादा महिना आहे नोव्हेंबर महिना आहे घेतला आपण मागच्या वर्षीचा बरोबर त्याच्यात बुधवारी समजा चार तारीख आहे तर पुढच्या बुधवारी कुठली तारीख असणार आहे ते तुम्ही कॅलेंडर घरी पाहायचं आणि त्या कॅलेंडरच्या माध्यमातून हे तीनही प्रश्न होमवर्कमध्ये सोडवायचे धन्यवाद